आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते अभिनेता रजनीकांत यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय इनिंग बाबत मोठी घोषणा केली आहे थलैवा म्हणजेच रजनीकांत निवडणूक लढवणार का राजकीय जीवनात उतरणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आता मिळालंय अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्क केलंय ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा एकतीस डिसेंबरला करणार आहेत तर जानेवारीत नवीन पक्षाचं लॉन्चिंग केलं जाणार असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे वळूयात पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे मोदी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलंय असं म्हणत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केलाय केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे जाचक आहेत आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी घेणं देणं नाही अशी टीकाही बादलांनी केली आहे अकाली दलानं कृषी कायद्यांचा निषेध नोंदवतच एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आता केंद्र सरकारवर टीका करत प्रकाश सिंग बादल यांनी त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय आणि दक आता एक धक्कादायक बातमी आहे औरंगाबादमधून औरंगाबादच्या तरुणांच्या गटांमध्ये हाणामारीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय तरुणांच्या या दोन गटांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे हे दोन एक एक दो गट एकमेकांना भिडले आहे आणि आता पुन्हा वळतो राजकीय बातमीकडे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात येणार आहे मात्र हे अधिवेशन फक्त दोन दिवसच असल्यानं आमदार कपिल पाटील यांनी नाराजी वर्तवली आहे याच संदर्भात कपिल पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र आहे तर दोन दिवस अधिवेशन घेऊन सरकार वैधानिक आणि संविधानिक जबाबदारीतून पळ काढत आहे अशी टीका कपिल पाटलांनी केली आहे विधिमंडळाचं कामकाज अत्यावश्यक सेवेत येत नाही का असा सवालही यावेळी त्यांनी विचारला आहे त्यामुळे आज होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचं कामकाज दोन आठवड्यांचं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे